आता बातमी आहे ती रामदास आठवलेंची। गो कोरोनाचा नारा देणारे रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची वर्ल्ड रेकॉर्ड स्टार 2020 या बहुमानासाठी निवड करण्यात आलेली आहे। लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डनं कोरोनाविरुद्ध लढणारे मानवसेवेचे जागतिक दीपस्तंभ म्हणून आठवले यांना ऑनलाईन गौरवपत्र पाठवून त्यांचा सन्मान केला आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी आपल्या निवासस्थानी सतत गरिबांना अन्नदान देणं सुरू ठेवलं आहे। दिल्ली, पुणे, आसाम, मणिपूर आदी अनेक ठिकाणी रामदास आठवले यांच्या आदेशानं रिपब्लिकन पक्षातर्फे गरिबांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची मदत केली जाते आणि त्याची दखल घेऊन आठवलेंचा हा गौरव करण्यात आला। एक महत्त्वाची बातमी येते आहे, सोन्याच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला आहे। आज सोनं प्रतितोळा 47,900 रुपयांवरती पोहोचलंय, तर चांदीच्या दरातही 3% वाढ पाहायला मिळाली आहे। 7 वर्षांमध्ये पहिल्यांदाच सोन्याचे दर इतके वधारलेले आहेत। तर सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे, विक्रमी उच्चांक खरं तर सोन्याने गाठला आहे। आज सोनं प्रतितोळा 47,900 रुपयांवरती पोहोचलेला आहे। 7 वर्षांमध्ये पहिल्यांदाच सोन्यानं इतकी मोठी पातळी गाठलेली आहे। आणि यानंतर आता नंदुरबारमधनं एक दिलासादायक बातमी समोर येते आहे। नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 21 कोरोनाबाधित आढळले होते। 21 पैकी 19 रुग्णांवरती यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे। 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता आणि आता नंदुरबारमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही। आतापर्यंत 1,038 जणांचे स्वॅब तपासण्यात आले होते आणि त्यापैकी 984 रुग्णांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत, तर 28 जणांचे अहवाल हे अद्यापही प्रलंबित आहेत। अमरावतीमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। अमरावतीमध्ये आज 6 नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या आता 111 झालेली आहे। कोरोना रुग्णांचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढवणार आहे।